नमस्कार मित्रांनो, तू चाल पुढं सिरियलचा नवीन एपिसोड पाहणार आहोत. विद्युत शिल्पीशी बोलत असतो. शिल्पी खूप स्वार्थी मुलगी आहे. या स्वार्थीपणाचा संजीवर परिणाम होऊ नये म्हणून मी हे सगळं करतो आहे. आणि आता ती ज्या मार्गावर जाते ना, त्या मार्गावर जाताना संजूने आपल्या आईला पाहू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून संजूने त्याच्याबरोबर राहू नये असं मला वाटतं. तेवढ्यात शिल्पीची आई विचारते, शिल्पी कोणत्या मार्गावर जाते? तू आता काय बोललास त्याचा अर्थ काय मला कळला नाही. तेवढ्यात विद्युतला शिल्पीचा फोन येतो. मला किल्ली द्यायची नाही असं तू का सांगितलंस? त्यावर विद्युत म्हणतो, शिल्पी जे घर तुझं नाही ना, त्या घराची किल्ली मिळवण्याची काहीच गरज नाही. शिल्पी चिडून, तू काय बोलतोयस? काय नाही किल्ली द्यायची मला? शिल्पी, मी डिवोर्स द्यायचा निर्णय घेतला आहे आणि हे फायनल आहे. पेपर्स रेडी आहेत, लवकरच तुझ्यापर्यंत पोचतील. शिल्पी म्हणते, माझ्यापर्यंत येतील म्हणजे कुठं जाणार मी? कुठल्या घरी जाणार? विद्युत, इतकी मोठी कंपनी तुझ्या हातात आहे, एखादं घर सहज उपलब्ध होईल तुझ्यासाठी. किंबहुना ते झालंही असेल, फक्त मला ठाऊक नसेल. मला पत्ता पाठव, मी पेपर्स पाठवून देतो. पण आता माझ्या मनात आणि घरात तुला कोणतीच जागा नाही. शिल्पी, माझा संजू कुठे? शिल्पी, तुला संजूबद्दल विचारण्याचा काहीही अधिकार नाही. संजूबद्दल विचारण्याचा काहीही अधिकार नाही. त्यावर अश्विनी बोलते, विद्युत नीट बोल ना, तिच्याशी जरा आणि फोन ठेवतो. त्यावर शिल्पी चिडून, ठीक आहे, कळले मला तू कुठे बघतेच. तेवढ्यात शिल्पीची आई विचारते, तुम्ही शिल्पीबद्दल काय सांगणार होतात? त्यावर विद्युत, तुमची ऐकायची तयारी असेल तर ऐका. विक्रम मोहिते आणि शिल्पीच्या नात्याबद्दल सगळ्यांना आत्तापर्यंत जे घडले ते सांगतो. आई बाबा, मला खरंच माफ करा, माझं शिल्पीवर खूप प्रेम आहे. पण हे जे चालू आहे ना, ते उघड्या डोळ्यांनी मुळीच बघू शकत नाही. समजा उद्या शिल्पीने मला सोडून विक्रमसोबत राहण्याचा निर्णय घेतला तर मी संजूला काय तोंड दाखवू? म्हणून मी खूप विचार करून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे, मला माफ करा. त्यावर शिल्पीचे बाबा, तुला माफी मागायची काहीच गरज नाही, चूक माझ्या मुलीचीच आहे. खरं तर मीच तुझे आभार मानायला पाहिजेत. आजपर्यंत तिने जे केले सगळं सहन करत आला. आज तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. त्यावर अश्विनी, काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचंच? विद्युत, ऐक ना माझं, असं रागांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. संजूचा विचार कर, त्याच्यावर काय परिणाम होईल. चूक झाली असेल तिच्याकडून, पण हे सगळं तेवढ्यात विद्युत, तू जरी माझी मोठी बहीण असलीस ना, तरी गुन्हेगार मी जास्त बघितलेत. चूक ही चूकच होत असते, म्हणून चूक ज्याच्याकडून होते ना त्याला माफ करायचा विचार करू शकतो. पण जी चूक वारंवार होते ना, ती चूक नसते, तो गुन्हा असतो. आणि गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे. त्यावर अश्विनी, तू ठरवलं आहे ना माझं ऐकायचंच नाही? अहो, तुम्ही तरी शांत डोक्याने विचार करा. असे कसे आपण सगळे संबंध शिल्पीचे तोडून टाकायचे? श्रेयस, अश्विनी सर्वात आधी माझ्या आयुष्यात कोणी असेल तर ती शिल्पी, नंतर तुम्ही. मी कधी तुझ्या मनाचाही विचार केला नाही. अश्विनी, मला खूप हट झाले. मग माझ्या बायकोच्या बाबतीत इतक्या खालच्या थराला जाऊन वागली ती. मला शिल्पीला बहीण म्हणण्यातही काही इंटरेस्ट नाही. अजिबात नाही. अश्विनी, नका बोलू असं. तुम्ही माझा एवढा विचार करताय, त्याच्या पलीकडे मला काय हवं आहे? देवाकडे फक्त हेच मागणं होतं आणि आज सगळं मिळाले. खूप खुश आहे मी. मला मान्य आहे शिल्पीची चूक केली, पण एकाच वेळी आपण सगळ्यांनी संबंध तोडले तर त्या बिचारीने कुठं जायचं? विद्युत, ताई शिल्पी बिचारी अजिबात नाही. अश्विनी, अहो, तुम्ही यांच्यापेक्षा मोठे आहात ना, मग तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही दोघांना समजवा. आपण शिल्पीला रस्त्यावर नाही टाकू शकत. शिल्पीची आई अश्विनी खरं बोलते, तुम्ही सगळे शांत व्हा, पुन्हा एकदा विचार करा. शिल्पी चुकली मी कुठं म्हणते नाही, तिला शिक्षा करा हवी, पण असं वाऱ्यावर नका सोडू, रस्त्यावर नका आणू. आई, मी तुला एकदा सांगितले, माझ्या आणि शिल्पीचा संबंध संपला. अश्विनी, ठीक आहे, मग माझ्याशीही संबंध तोडा.
कारण शिल्पी जेव्हा चुका जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त मी जबाबदार आहे. तुम्हाला संबंधच तोडायचा आहे ना, दोघी बरोबरही तोडा, मला मान्य आहे. शिल्पीने चुका केल्या, मी काय केलं, प्रत्येक चुकीवर पांघरून घातलं, सगळं सहन करत आले, तुम्ही सगळ्यांपासून सगळं लपवत आले. तिच्यापेक्षा जास्त जबाबदार मीच आहे. तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना, आम्हा दोघींना द्या. श्रेय सरे, काय लॉजिक आहे हे श्रेयचे बाबा? अश्विनी, तू तुझं कर्तव्य पार पाडलंस. तेवढ्यात शिल्पी येते आणि शंजूला शोधायला लागते. श्रेय, शिल्पी घराबाहेर जा, तू या घरात येऊ शकत नाही. तुझी बायको जिंकली तर तुला माज आलाय का? मी तर आता जातच नाही, मी सगळं मान्य करते. मी कट रचला हिच्या विरोधात उभी राहिले, पण माझ्या मुलाने काय केलंय? तेवढ्यात संजू येतो. मी संजूला घेऊन जाणार आहे. आता यापुढे काय करणार हे पाहणं गरजेचं आहे.